मी राणी कासलीवाल, एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत. आणि आता पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील काही महत्त्वपूर्ण घडामोडी. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने फेब्रुवारी 2024 घेण्यात आलेल्या 12वीच्या परीक्षेत यंदा नगर जिल्ह्याचा निकाल 93.40% लागलाय. तर मागील वर्षीपेक्षा निकालात 1.40% वाढ झाली असून मुलांपेक्षा मुलींचा निकाल अधिक असल्याची परंपरा या वर्षीही कायम आहे. पुणे हिट अँड रन प्रकरण. अपघातातील अल्पवयीन आरोपीच्या पित्याला बेड्या. पुणे पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून केली अटक. हिट अँड रन प्रकरणी मुख्यमंत्री शिंदे ॲक्शन मोडमध्ये. राजकीय दबावाला बळी पडू नका, कुणालाही पाठीशी घालू नका, पोलिसांना दिल्या सूचना. भरधाव वेगातील कंटेनर कारवर उलटला, दोन ठार. मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावरील भयंकर घटना. मराठा आरक्षणासाठी रान पेटवणारे मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारला 6 जून पर्यंत आरक्षण देण्याची केली मागणी. तीव्र तापमान वाढीमुळे यंदा 1% जिल्ह्यात वाढले अवकाळीचे प्रमाण. मार्च, एप्रिल आणि मे 3 महिन्यात अवकाळी पाऊस. घाटकोपर, ठाणे येथे होर्डिंग्स कोसळून अनेकांना आपले प्राण गमवावे लागलेत. आता यानंतर नगरविकास खाते ॲक्शन मोडवर आले असून वरिष्ठ पातळीवरून आदेश आल्यानंतर श्रीरामपूर पालिकेने कारवाईसाठी बडगा उगारलाय. प्रशासनाने अनधिकृत होर्डिंग बाबत नोटिसा देताच फ्लेक्स गायब. श्रीरामपूर शहरातील सांगाड्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट होणे गरजेचे. बेस्टमुळे 10 वर्षात 600 वंचित विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात. भविष्यात विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करणार भाऊसाहेब गोरे. नगर शहराच्या नवीन विकास आराखड्यात तब्बल 330 आरक्षणांची होणार पुनर्रचना. शासनाचे पथक दाखल, आधुनिक तंत्रज्ञानाची घेणार मदत. नगर छत्रपती संभाजीनगर मार्गावर अनधिकृत बस थांबे. राज्य परिवहन विभागाने अचानक पाहणी कारवाई करण्याची प्रवाशांमधून होती आहे मागणी. पारनेर तालुक्याच्या पश्चिमेला असलेल्या दुर्गम भागातील मांडोहोळ धरणाच्या मृत साठ्यात पोहण्यासाठी उतरलेले नगर येथील 2 तरुण बुडाले. त्यापैकी एकाला बाहेर काढण्यात स्थानिक नागरिकांना यश आलंय. तर एका तरुणाचा मृतदेह सापडला, दुसऱ्याचा शोध सुरू. आता याबरोबरच घडामोडीमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटू पुढच्या घडामोडीत. तोपर्यंत पाहत रहा एटीव्ही न्यूज 24 तास. नमस्कार. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. साई बन सुटेचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्यांचे धार. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.